आज जी जात तुला वाटते तस का नाही आहे ग। असं कसं काय नाही, माझं धनी माझ्या संकटाचं का वागायला लागलाय सांगा बघू सांगा। ए बाई ए वळडालास कशाला, उठ पहिला उठ बरं। तू मला आता पडणार, तुझ्या पहिलवानाचा दोस्त आहे ना, माझं रंग खोटच वाटणार तुला माहिती आहे मला। काय झालं आता परत आणि सांगू तुम्हाला काय सांगू। ते बघ तसं पण सांग पण उभी राहून सांग। उठ 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 गजी लागली। तू कस जोड घेऊ नकोस, तू म्हणजे अगं बाई काय झालं ते तरी सांग। काय माझं नवरा की नाही तो काय ना बोला लागलाय, माझ्या आयुष्याची राख राहतोय केली होती आता मी काय करू द्यावा। तू आधी उठून उभी राहा बरं, उभी राहा आणि सांग मग काय सांगायचं। असं नाही बोलाय, असं नाही बोलाय, शांत व्हा तुम्ही शांत व्हा, तुम्ही तिकडे बसा, बसून काय ते सांगा, शांत व्हा, चला चला बरं चला। असं असं नाही बोलायचं, तुम्ही तुम्ही बसून सांगा, चला या इकडे या इकडे या इकडे बसून सांगा, या बरं बसा बसा इथे शांतपणे बसा बसा। आता सांगा बरं काय झालं। अहो बाई सांगा काय झालं नेमकं। ए तू सांग रे काय झालं नेमकं। मी अहो साहेब नाही हो, मी काय बी केलं नाही बघा, माझं काय बी संबंध नाही याच्यात। मग कुणाचा संबंध आहे, राणादाचा। बघा राणादा असं कधीच करू शकणार नाही। मी काय खोटं बोलायला लागलोय वय साहेब, बघा बघा तुम्ही आता माझं देव आहेसा, मला न्याय द्यावा साहेब। अहो पण त्यासाठी आधी अन्याय काय झाला हे तरी कळलं पाहिजे ना। आता कसं सांगू साहेब तुम्हाला। तू थांब एक मिनिट थांब, ए तू सांग रे धाड 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 सांग, नाहीतर तुला आता। हो साहेब तुम्ही राणाला जिजाची काळजी घ्यायला सांगितल्या, तिच्या सोबत राहायला सांगितले, तू राजाला एक दिवसच थांबला आणि पळून गेला आणि आता थांबणार नाही म्हणतोय। असं कसं नाही म्हणतोय, तू काय भांडलीस का त्याच्या संगत, नेमकं काय झालंय सांगशील का। आता कसं सांगू काय कळना झालंय साहेब। ए बाई कस पण सांग पण सांग। साहेब माझ्या नवऱ्यानं मला टाकली। राणादाचं दुसरं लगीन झालेलं नाही आहे। ए बाबा तू गप रे मुकुंदा, किती वेळा सांगायचं तुला झालंय म्हणून, पुरावा येत आपल्याकडं, म्हणून तर आम्ही त्या राणाला हिच्या संकट राहायला सांगितले ना। पण आता माझ्या नवऱ्यानं मला टाकली हो, तू यायला नाही म्हणायला लागला, आता काय करू सांगा बरं। घोरपडे करा काहीतरी। नाही गोळी नाही घालता येणार साहेब आपल्याला। अहो गोळी नाही म्हणते मी, तिच्याला न्याय द्यायला पाहिजे ना। हा हा न्याय न्याय देता येईल। जिजा तुम्ही अजिबात काळजी करू नका, आता राणाला तुमच्या संघ आत्ताच्या आत्ता पाठवतो मग। हा एक तर तुम्ही दोघांनी बंगल्यावर राहायचं किंवा राणानं तुमच्या संघात मळ्यात राहायचं। हा खरंच साहेब खरंच, बघत तो आता सगळा फौज फटा घेऊन राणाच्या घरी जायचं।
बोलती राणा झोपलाय ना मग ती झोपल्या तर माणसानं बोलायचंच नाही काय चंदे तुला हळू बोलता येत नसेल तर तुझं थोबार मी चालत फिरून येतीस काय बोलतीय भूक लागली काय कळना मला हे बघ तांदूळ शिजवलं भाकरी केली की जेवायला दे गोदक्का गोदक्का खाली खाली बोल राणा झोपलाय एवढ्या सकाळी सकाळी हा अरे रात्र मला राखून आलाय कोण कुठे जरा निवांत दोघांनी अजिबात आवाज करायचा नाही हा जर परत कशाचा आवाज केलीस राणा जागा झाला खलबत्त्यात घालून कुटीन तिला तांब्याने वाटी घेऊन जात ये डबा बी ठेव बाई हे दोन्ही तुला एकदम जमणार आहे काय एक काम कर अगोदर तू तांबे ठेव आणि मग तू पिठाचा डबा ठेव म्हटलं काय मला अरे चंदी रणविजय गायकवाड बाहेर आहे पोलिसांनी तुला चारी बाजूनी घेरलंय आपण तर इनमेन तीन जण आहे आणि आपण फक्त दारावरच उभे चारी बाजूने कुठे घेरले मग अहो साहेब त्याची काही गरज नाही राणादाला नुसतं सांगितलं तर ते समोर येईल बघा तू कपडे रणविजय गायकवाड बऱ्या बोला ना बाहेर काय कालवा लावलाय आवाज कमी करा की पोरग झोपलंय माझ तुम्ही पोलिसाच्या हातून भोंगा काढून घेतला आता काही खरं नाही तुमची बरपणे काय उपयोग नाही साहेब तेवढ्यासाठी कोल्हापूर वरन महिला पोलीस बोलवावे लागते या माऊलीला सोडा हो आणि त्या ठगावर पहिली कारवाई करा अहो ढाराढोर झोपलाय वरती असं कसं झोपलाय काही जबाबदारी वगैरे आहे का नाही महिला पोलीस नाही म्हणून सोडतो तुम्हाला झोपलाय तो काय झालं ते तरी सांगा की अहो बायकोला एकटीला मळ्यात सोडून असं डाराडूर झोपू कसा शकतो प्रचंड निबार कातडीचा माणूस आहे साहेब राणा आव साहेब बायको सोडून गेली राणा तर गेलात असताना अहो साहेब त्या बायको बद्दल नाही आत्ताच्या बायको बद्दल बोलतात आत्ताची बायको तेच मी साहेबांना सांगण्याचा प्रयत्न करतोय राणादाची एकच बायको आहे जी आता इथं नाहीये पण त्याच ते कळणच झालंय की मुकुंद तू कपरे राणा हा जिजाचा नवरा आहे असं त्यानंच कबूल केलं आमच्या जवळ आणि तो तिला एकटीला शेतावर टाकून इथं डाराडून झोपला त्याच्यावर जबाबदारी जिजाला नांदवायची एकतर हित
नाहीतर तिथं म्हणजे एक तर त्यानं वस्तीला जायचं मळ्यात नाहीतर हिला घरात घ्यायचं बघा काय करता हे बाई हे काय भलतं का माझ्या रानाच्या मागं लागलाय आता चुपचाप राणाला बोलवताय तर कोल्हापूर वरून फोर्स मागू डोमेस्टिक व्हायलन्स खाली तुमचं पोरग आज जाणार बघा मावशी बघा काय करता म्हणजे काय ते जाऊन तुझ्या लाडक्या पोराला विचार तो सांगेल की सगळं तुला तरुण तरुण स्वतः झालाय मोकळा आणि ताप आमच्या डोसक्याला नाही नाही माझा राणा चुकीचं काय बी करणार नाही मग बोलवा की भाई खरं काय खोटं काय बघू बोलवा थांबा आलेच मी या घेऊन या राणा ते राणा काय झालंय झोपू दे की मला खाली तमाशा सुरू आहे कसला अरे तिची जा आणि पोलीस आल्यात खाली तू जिजाचा नवरा आहेस म्हण ही काय भानगड आहे तुझी तू तर मला म्हणलास बरकत आणि जिजाचं भांडण झालंय म्हणून पर ही जिजा आणि पोलीस तुझं नाव घ्यायला लागल्यात काय झालं माहितीये काय हे बघ मला आधी सांग जिजा आणि तू लगीन कवा केला सा कुठं केलंय तू बी काय बोलतीस कुणाचं बी काय बी ऐकत असतीस बघ तू ते काय झालं माहितीये काय अगं ती जिजा हरवली होती का नाही तेव्हा ती पेपर मध्ये जाहिरात द्यायची होती तेव्हा त्या पेपर वाल्याने की नाही ते ठोस पुरावा म्हणजे जवळच्या नात्याचा पुरावा पाहिजे होता तेव्हा या बरकतनं आगाऊपणा करून की नाही माझ्या लग्नाचं सर्टिफिकेट दिलं त्याच्यामुळे यो समजा घोळवायला बघ आणि या समजेमुळे पोलिसांनी असं वाटतंय की मी त्या जिजाचा नवरा आहे आणि मला मुद्दाम ताप द्यायचा की नाही म्हणून ती जिजा पोलिसांकडे गेली बघ जे काय असेल ते असेल ते खाली पोलीस आल्या ते निस्तर चल तू ऐकी तू त्यासनी सांग मी कुठेतरी गेलोय म्हणून मी झोपतो नाही मला अरे कुठं गेला म्हणून सांगू हा कुठं गेला म्हणून सांगू ते चल खाली पोलीस आल्यात का नाही ते निस्तर अरे ती नाही नाही ती कलम लावणार म्हणतात तुझ्यावर तू चल बर आधी खाली चल हे प्रकरण मिट चल म्हणते ना अग बिग काय नाही चल 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 म्हणते ना आधी खाली अरे काय गोदक्का चल काय घोळ केलायस ते सांग चल अगं झोप झाली नाही का माझी झोप दे की मला पोलीस आल्यात त्यासनी सांग काय अरे चल म्हणते चल म्हणते चल आधी साहेब हे बघा आणलाय ह्याला साहेबांनी खरं काय ते सांग अरे उग तुझ्यावर आळ घ्यायला लागल्यात ही अहो यो काय सांगणार मी सांगतो की काय राणा ही जिजा तुझी बायको आहे का नाही आहे का नाही तेवढं सांग तू या जिजाचा नवरा आहेस का नाही या राणा अरे काय हे अहो राणा तर ही तुमची बायको कशी काय एक मिनिट तुम्हाला बोलायला सांगितलं आम्ही राणा बरोबर बोलतोय ना मध्ये मध्ये उगच कोणी बोलायचं नाही साहेब डोमेस्टिक व्हायलन्स आहे एका गरीब बिचाऱ्या आबल्या नारीवर सासू ननन
आणि यो नवरा तिघ मिळून अत्याचार करायला तू वय औ साहेब काय बोलते तुम्ही औ हे काय चाललंय समद साहेब औ तसं काय नाही म्हणजे ब तू अजिबात प्रेशर खाली यायचं नाही काय त्याचं प्रोटेक्शन आहे तुला काय साहेब सगळे नाही का साहेब सगळे हित साहेब ही जिजा राणाची बायको आहे असं त्यानं सांगितलंय कायद्यानुसार राणाने तिला नांदवायला नेली पाहिजे जर ही जिजा राणाची बायको नाही तर मग राणानं खोटे पुरावे देऊन दिशाभूल केली या गुन्ह्याखाली राणाला अटक होईल आणि जर जिजा राणाची बायको आहे हे तू कबूल करतोय तर राणानं बोजा बिस्तारा घ्यायचा आणि मळ्यात यायचं वस्तील काय सर बरोबर ना अगदी बरोबर नाही नाही राणा कुठेही जाणार नाही राणा इथंच राहणार नमस्कार साहेब मी गावचा स्वयंसेवक आहे मॅटर काय झालंय नक्की काय नाही राणा जरा कायद्या बरोबर खेळायला लागला त्याला करतो आम्ही बरोबर राणा तू राह जाणार आहेस का नाही जिजा संघात साहेब मी काय म्हणतोय जिजात राहू दे का इथं अजिबात नाही देणार साहेब जिजानं इथं बंगल्यावर राहणं तिच्यासाठी धोकादायक ठरू शकते सासू आणि ननन काय तर दगाफटका करतील जिजा बरोबर करेक्ट आहे तुमचं सासू आणि ननन वाईट असतात पाहिलं मी टीव्हीत साहेब एक डब फक्त मी काय सांगतो ते ऐकून तर घ्या तू बोलायस तेव्हा भरपूर बोललाय आता बोजा बिस्तारा घ्यायचा आणि सरळ मळ्यात यायचं या जिजा बरोबर संसार कराय काय नाहीतर तुझ्या सकट या सासूला आणि नंदला अटक करू कळलं मला वाटतं तू मळ्यात जाऊस या जिजा संगत म्हणे अजिबात नाही कोदाका या वयात जेल झेपणार नाही राणादा तुम्ही जावा मळ्यात तिकडेच थाट तुमचा संसार घरगुती मॅटर आहे सगळा येतो साहेब चल राणा अरे काय भानगड आहे विदाई आहे राणाची मग पैलवान काय ठरलं का करू सासू आणि नंदला अटक